शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात तब्बल 74 मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली. परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसानं धरणाच्या पाणी पातळीतही 24 तासात 25 मीटरने वाढ झाली आहे. पावसाचे आगार म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरण परिसरात चालू वर्षी उशिरा परंतु दमदार पावसाचे आगमन झाले आहे. भातशेतीस पूरक असाच पाऊस पडत असल्याने येथील शेतकरी वर्गातून समाधानाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान गेल्या 15 दिवसात चांदोली धरण क्षेत्रात 4 ते 5 वेळा अतिवृष्टीच्या पावसाची नोंद झाली आहे. परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारणा नदी तुडुंब भरून वाहत आहे. चांदोली धरण क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात 74 मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीसह अखेर 1078 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. या मुसळधार पावसानं धरणाच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ होत असून आज सकाळी 8 वाजता धरणाची पाणी पातळी 615 मीटर झाली होती. तसेच धरणात 974.998 दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाला असून धरण सध्या 23.84 TMC म्हणजे 69.29% इतके भरले आहे. शुभम कुंभारसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी चांदोली.